नमस्कार, स्वराज आजच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत कच्च्या केळीची सुकी भाजी. चला तर मग बघूयात आता याची कृती. कच्च्या केळीची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आता बघणार आहोत. 4 मध्यम साईजची कच्ची केळी, 1 चमचा किचन किंग मसाला, थोडासा कढीपत्ता, मोहरी, जिरे, 3 ते 4 टेबलस्पून तेल, तिखट, हळद, साधारण 1 चमचा आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, जाडसर शेंगदाण्याचं कूट, मीठ, 1 मोठा कांदा कापलेला, टोमॅटो आणि हिरव्या मिरचीचे काप. सर्वात आधी केळी स्वच्छ धुवून पुसून आपल्याला त्याची सालं काढून घ्यायची आहे. त्यासाठी चाकूनी वरचा भाग काढून टाकायचा आणि खालचा भाग सुद्धा कट करायचा आहे आणि वरचेवर ही साल काढून घ्यायची आहे. केळीची साल चाकूनच काढावी लागते. आणि आपल्याला आवडेल तशी ती कापून घ्यायची आहे. एक लक्षात ठेवायचं आहे की केळी आपल्याला अगदी आयत्या वेळी सोलायची आहे आणि कापायची आहे, कारण तुम्ही आधीच जर ती कापून ठेवलीत तर केळी काळी पडते. त्यामुळे आधी सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि नंतर आपली केळी कापायची आहे. या ठिकाणी सर्व केळी कापून झाली आहे. इथे नॉनस्टिक पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे व त्यामध्ये आपली कापलेली केळी शॅलो फ्राय आपल्याला करून घ्यायची आहे. केळी हलक्या ब्राऊन रंगावर छान शॅलो फ्राय झाली आहे. आता आपण ती बाजूला ठेवूयात. या ठिकाणी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवणार आहे. तेल गरम झालं आहे, आता त्यात मोहरी घालायची आहे, जिरे, कापलेला कांदा, गॅस मध्यम ठेवायचा आहे, आलं लसूण पेस्ट, हिरव्या मिरचीचे तुकडे, कढीपत्ता, शेंगदाण्याचं जाडसर कूट, कच्च्या शेंगदाण्यांचा कूट वापरलाय आणि छान परतून घ्यायचं आहे. यामध्ये हळद, किचन किंग मसाला, तिखट आणि हे छान मिक्स करायचं आहे. टोमॅटो घालणार आहे, आणि छान परतून घेणार आहे. या ठिकाणी यामध्ये थोडस पाणी घालायचं आहे. साधारण अर्धी वाटी पाणी इथे घालणार आहे म्हणजे मसाले सुद्धा छान मिक्स होते. आपण सुकी भाजी करणार आहोत त्यामुळे पाणी कमीच घालायचं आहे. आणि आपण शॅलो फ्राय केलेली केळी यात घालायची आहे. चवीपुरतं मीठ आणि
छान मिक्स करायचं आहे. आणि झाकण ठेवून 5 मिनिट याला वाफ काढून घ्यायची आहे. भाजी छान शिजली आहे. गॅस बंद करायचा आहे. थोडासा कोथिंबीर घालायचा आहे. कच्च्या केळीची भाजी तयार आहे. ही शक्यतोवर गरमागरम सर्व करावी. पोळीसोबत, फुलक्यासोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत सुद्धा ही खूप छान लागते. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानसी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.